Hello friends, welcome to our YouTube channel. In today's topic, we'll discuss about the communication system. Now, communication means what? When a sender, he used to send his information to a receiver and he uses the communication system as a information sending system. Then this process is called as a communication, and this total system we'll discuss in this lecture. Okay, now see, in the next diagram, I have shown the main concept of the communication or main block diagram of the communication system. Okay, now in this, sender of information, after that he sends his information to transmitter. Transmitter, what it did, it transmits the signals to the receiver. Okay, transmitter ha receiver la signal send karto. त्याच्यासाठी ट्रान्समीटरमध्ये एक स्पेशल कन्सेप्ट असते, ट्रान्सड्युसर म्हणतात त्याला. पुढे आपण बघणार आहे त्याच्याबद्दल. ट्रान्समीटर काय करतो, सेंडरपासून जे इन्फॉर्मेशन मिळालेली आहे, इट कन्वर्ट्स इट इन टू द अनदर फॉर्मॅट. हा ट्रान्सड्युसरचं काम असतो, एक फॉर्मच्या सिग्नलला सेकंड फॉर्मच्या सिग्नलमध्ये सेंड करणे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आपण जे काही सिग्नल सेंड करणार आहे, सेंडर म्हणजे कोण आहे, एक पर्सन आहे. हा पर्सन जर एखादा सिग्नल सेंड करणार असेल, म्हणजे तो काय करणार आहे, एखादी पिक्चर, इमेजेस और व्हॉइस हे तो ट्रान्समिट करायला बघणार आहे. ट्रान्समिटरमध्ये काय होतं, हे सगळे जे आहेत इमेजेस, व्हॉइस किंवा काही पिक्चर्स असतील, हे सगळे अनदर फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट होतात. म्हणजे सिग्नलच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्जन त्याचं केलं जातं आणि हे काम ट्रान्सड्युसर करतो. ठीक आहे, आणि ट्रान्समीटर हे ट्रान्सफर केलेले सिग्नल्स जे आहेत ते चॅनल थ्रू, सेकंड ट्रान्समीटरच्या नंतर चॅनल दाखवलेला आहे. चॅनल म्हणजे काय, चॅनल म्हणजे एक सिंपल वायर वगैरे असू शकते ज्याच्यामधून हे सिग्नल्स जे आहेत ते फक्त पास होणार आहेत. ठीक आहे, आणि चॅनलमधून हे पास झाल्यानंतर सगळे सिग्नल्स जे आहेत ते रिसिव्हरकडे पहिल्यांदा पाठवले जातात. रिसिव्हर म्हणजे काय, रिसिव्हर म्हणजे जे आधी सिग्नल सगळे रिसीव्ह करतो. नाव आपण ट्रान्समीटरने काय केले होते, सिग्नल ट्रान्सफर करून म्हणजे दुसऱ्या ह्याच्यामध्ये कन्वर्ट करून सेंड केलेले आहेत जे रिसिव्हरला मिळणार आहेत. रिसिव्हर काय करतो, त्याच्यामध्ये परत एक ट्रान्सड्युसर असतो. ट्रान्सड्युसर परत ते पहिल्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करतो सिग्नल्स, आणि जो इन्फॉर्मेशन मिळवणारा आहे, म्हणजे कोण आहे तो, युजर जो असेल ज्याला इन्फॉर्मेशन सेंड केलेली होती सेंडरने, तो युजर त्या सिग्नलला आहे तसे त्या फॉर्ममध्ये परत बघू शकतो. म्हणजे ह्याने जर इमेज पाठवली असेल तर इमेज सिग्नल्समध्ये कन्वर्ट होते, सिग्नल्स चॅनल थ्रू पुढे रिसिव्हरमध्ये जाते, रिसिव्हरमध्ये परत ते कन्वर्ट होतं इमेजमध्ये, आणि युजरला ती इमेज आहे तशी बघायला मिळते. हे आहे मेन कन्सेप्ट कम्युनिकेशन सिस्टीमचा. ओके, नाव सी अ इन दिस डायग्राम आय हॅव एक्सप्लेन इन डिटेल द सेम कन्सेप्ट. See here, the sender of information, he sends message signal, arrow shows the message signal to the transmitter. Okay, now through the transmitter, message signal gets converted and that transmitted signals now goes through the channel. Now in the channel, see at the top, there is a red color mark, that is noise. Noise means काय, नॉईज म्हणजे अनवॉन्टेड सिग्नल जे आपल्या ओरिजिनल सिग्नल्समध्ये मिक्स होणार आहेत त्याला म्हणतात नॉईज. ठीक आहे, सो व्हॉट इज नॉईज, द अनवॉन्टेड सिग्नल्स मिक्स्ड अप विथ द ओरिजिनल सिग्नल्स दॅट कॅन डॅमेज द ओरिजिनल सिग्नल, दॅट इज नथिंग बट द साऊंड नॉईज. सॉरी, सो ते नॉईज आपल्या ओरिजिनल सिग्नलमध्ये मॅच होण्याचे जे चान्सेस आहेत ते फक्त चॅनल थ्रू असतात. सो चॅनलमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर ते नॉईज त्याच्यामध्ये ॲड होणार आहेत, आणि मग त्याच्यापासून पुढे जे होणार आहे ते रिसिव्ह्ड सिग्नल जे असणार आहे ते रिसिव्हरकडे सेंड होत आहेत. तिथं ॲरो दाखवला आहे, आणि रिसिव्हरकडे एकदा पोहोचल्यानंतर परत ते ओरिजिनल फॉर्मॅटमध्ये चेंज करून युजरला मिळतात. सो हे प्रॉपर प्रोसेस जी आहे ती विथ द हेल्प ऑफ ॲरो इथं शो केलेली आहे. ठीक आहे, नाव जनरली जे आपण कम्युनिकेशन करतो ते दोन फॉर्ममध्ये कम्युनिकेशन होतं, मीन्स मोड ऑफ कम्युनिकेशन आर टू. फर्स्ट मोड आहे पॉईंट टू पॉईंट कम्युनिकेशन, आणि सेकंड मोड आहे ब्रॉडकास्ट. हे दोन्ही नावं तुम्ही ऐकली असतील. पॉईंट टू पॉईंट म्हणजे काय, की आपण जर एका पॉईंटवरून एखाद्या व्यक्तीला फोन करत असेल तर आपण बोलताना एका बाजूला असणार आहे, तो बोलताना एका बाजूला असणार आहे. पॉईंट टू पॉईंट, एका व्यक्ती
ते एका व्यक्तीपर्यंत, हे असतं पॉइंट टू पॉइंट कम्युनिकेशन. ह्या डायग्राम मध्ये मी दाखवले बघा, एक व्यक्ती दुनियेच्या ह्या कोपऱ्यापासून ते दुसरे व्यक्ती दुसऱ्या कोपऱ्याला असेल, तर तिथून एका व्यक्तीचं एका व्यक्तीसोबतचं कम्युनिकेशन असेल पॉइंट टू पॉइंट. ओके, न सी द ब्रॉडकास्ट. ब्रॉडकास्ट मीन्स व्हॉट? सेंडर हा एकच असणार आहे, पण रिसिव्हर हे नंबर ऑफ रिसिव्हर्स असू शकतात, त्याला म्हणतात ब्रॉडकास्ट. ओके, सो सेंडर इज ओनली सिंगल पॉइंट, बट द रिसिव्हर्स आर टू मेनी प्रेझेंट देअर. ओके, नाव सी हिअर इन दिस डायग्राम. सेंडर जो आहे तो एका पॉइंटपासून दाखवलाय मी, आणि त्याच्यापासून हे सगळे ॲरो जे आहेत ते दुनियाचे वेगवेगळ्या कोपऱ्यापर्यंत सिग्नल पाठवत आहेत. हे ब्रॉडकास्ट जे आहे हे नाव पण तुम्ही ऐकलं असेल की ज्यावेळेस आपण कधी टी व्ही किंवा रेडिओचे प्रोग्राम्स ऐकतो किंवा बघतो हे ब्रॉडकास्टिंग असतं. एकाच सेंटरपासून, फॉर एक्झाम्पल जर एखादा टी व्ही चॅनल असेल, त्या टी व्ही चॅनलचा एका सेंटरपासून जे सिग्नल सेंड केले जातात, पण बघताना दुनियाच्या पूर्ण सगळ्या कोपऱ्यापासूनचे जे व्यक्ती जे आहेत ते बघू शकतात. म्हणजे भारतातला जर सपोज डी डी बघितला असेल आपण, डी डी नॅशनल, तर डी डी नॅशनलचा एकाच सेंटरपासून सिग्नल सेंड केले जातील, पण ते सेमच प्रोग्राम जो आहे तो उत्तर भारतमधला बघू शकतो माणूस, दक्षिण भारतामध्ये जो बसलेला आहे ते बघू शकतो, पूर्वेकडचा बघू शकतो, पश्चिमेकडचा बघू शकतो, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, केरला, ह्या सगळ्या बाजूचे बसलेले जे व्यक्ती आहेत ते सेम प्रोग्राम ॲट अ टाइम बघू शकतात. म्हणजे सेंडर एकच आहे, रिसिव्हर नंबर ऑफ पर्सन्स आहेत. ह्याला, ह्या कन्सेप्टला म्हणतात ब्रॉडकास्टिंग. सो वेन अवर सेंडर इज सिंगल पर्सन और सिंगल सेंडर इज देअर बट रिसिव्हर्स आर मोर इन द नंबर, दॅन दिस कन्सेप्ट इज कॉल्ड एज अ ब्रॉडकास्टिंग. ओके, ब्रॉडकास्ट. आता हे एक्सप्लेनेशन पण झालेलं आहे. नाव वी सी द डिटेल एक्सप्लेनेशन, और इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट ब्लॉक डायग्राम ऑफ द कम्युनिकेशन सिस्टीम. ओके, ब्लॉक डायग्राम म्हणजे काय? ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक पॉइंटला जे आहे ते व्यवस्थित एक्सप्लेनेशन करतो सिक्वेन्सने. ओके, सो फर्स्ट विल सी द ब्लॉक डायग्राम. हियर इट इज. ऑब्झर्व क्लिअरली द ब्लॉक डायग्राम. इन दिस ब्लॉक डायग्राम आय जस्ट एक्सपांडेड द प्रिवियस कन्सेप्ट ऑफ द सेंडर, ट्रान्समिटर, चॅनल, रिसिव्हर अँड द युजर. त्याच्या इंटरनल पार्ट्सही आता हे थोडंसं एक्सटेंड करून आपण बघणार आहे. ठीक आहे, सो सगळ्यात पहिला जो आहे तो इन्फॉर्मेशन सोर्स आहे, पहिला ब्लॉक. प्रत्येक पॉइंट जे आहे ते ब्लॉकमध्ये लिहिले जातात, अशा डायग्रामला ब्लॉक डायग्राम म्हणतात. ठीक आहे, सो सी, पहिला ब्लॉक आहे इन्फॉर्मेशन सोर्स, म्हणजेच मगाचा जो सेंडर होता तो. जे कोणी इन्फॉर्मेशन सेंड करणार आहे इट इज इन्फॉर्मेशन सोर्स. हा कोणत्या पण फॉर्मेटमध्ये सेंड करू शकतो. सो बघा, तिथं मी मध्ये जे लाईन काढलेली आहे त्याच्या खाली लिहिले साऊंड असतील, इमेजेस असतील किंवा पिक्चर्स असतील, एक्सेट्रा. ओके, सो इन्फॉर्मेशन सेंडर जो आहे तो ह्या फॉर्मेटमध्ये इन्फॉर्मेशन पुढे सेंड करणार आहे. ही सगळी इन्फॉर्मेशन कुठे जाते? सेकंड ब्लॉकला. सेकंड ब्लॉक काय आहे? इनपुट ट्रान्सड्युसर. इनपुट ट्रान्सड्युसर, मी मगाशी सांगितलेलं की दोन ट्रान्सड्युसर आपण यूज करतो नेहमी, एक सेंडरचे सिग्नल्स जे आहेत ते कन्वर्ट करण्यासाठी आणि एक रिसिव्हरचे सिग्नल्स कन्वर्ट करण्यासाठी ओरिजिनल फॉर्मॅटमध्ये याला. सो इथं आपण पहिल्यांदा यूज केला आहे तो इनपुट ट्रान्सड्युसर, म्हणजे हे साऊंड आणि पिक्चर्स जे आहेत ते हे सिग्नल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करतो आणि पुढे पास करणार आहे. आता पुढे कुठे पास होणार आहे? तर इथं पुढे लाईनमध्ये मी दिलाय, इट इज इन्फॉर्मेशन इन इलेक्ट्रिकल फॉर्म. म्हणजे ते जे सिग्नल, साऊंड, पिक्चर्स होते हे इलेक्ट्रिकल फॉर्मॅटमध्ये ट्रान्सड्युसरने कन्वर्ट केले आणि पुढे गेलाय तो ट्रान्समीटरकडे. ओके, सो नंतरचा तिसरा ब्लॉक आहे आपला ट्रान्समीटर. ट्रान्समीटर थ्रू हे सगळे सिग्नल्स जे आहेत ते इलेक्ट्रिकल सिग्नल्स पुढे पास होणार आहेत. पुढे पास झाल्यानंतर हे ट्रान्समीटर थ्रू कुठं जात आहेत? चॅनल थ्रू आपण आता पुढे पास करायला बघणार आहे. म्हणजे हे सगळं एक स्टेशन असतं ट्रान्समीटरपर्यंत, तिथून पुढे चॅनल स्टार्ट होतं. चॅनलमधून इकडून एक ब्लॉक दाखवलाय नॉईस, आणि त्या नॉईजचा एरो चॅनलकडे. म्हणजे नॉईज म्हणजे अनवॉन्टेड सिग्नल्स जे आहेत ते आपल्याला चॅनलमध्ये इथं मिक्स होताना दिसणार आहेत. कधी कधी बघा, फोन कॉलमध्ये आपल्याला वेगवेगळे आवाज पण ऐकायला येतात, दॅट इज नथिंग बट द नॉईज. वेगळे सिग्नल्स जर मिक्स होत असतील तर ह्याला म्हणतात नॉईज. टी व्ही वगैरेमध्ये जर मध्ये पिक्चर थोडासा हलत असेल, ब्लर इमेज येत असेल, तर दॅट इज नथिंग बट द नॉईज. तर अशा प्रकारची नॉईज पॉसिबिलिटी आहे ॲड होण्याची, नेहमीच होतं असं नाही, पण पॉसिबिलिटी आहे. म्हणून इथं कुठे ॲड होते हे आपण दाखवले. नॉईज इज ऑलवेज ॲडिंग विथ द चॅनल सिग्नल. ठीक आहे, सो चॅनलमधून पास होताना हे नॉईज जे आहे तिथं ॲड होणार आहे.
त्या चॅनलपासून सिग्नल्स जे आहेत ते सगळे रिसिव्हरकडे जातील. रिसिव्हर हे एक दुसरा स्टेशन असेल जिथे सगळं रिसीव्ह होणार आहे. त्या रिसिव्हरपासून जे आहे ते आउटपुट ट्रान्सड्युसर यूज केलाय. आउटपुट ट्रान्सड्युसर म्हणजे काय? मगाशी इनपुट ट्रान्सड्युसर होता, साऊंड पिक्चरला इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्वर्ट केलं. आता इलेक्ट्रिकल सिग्नलला साऊंड आणि पिक्चरमध्ये कन्वर्ट करणार तो आउटपुट ट्रान्सड्युसर, म्हणजे ओरिजिनल फॉर्मॅटमध्ये परत आणण्यासाठी हे काम करणार आहे. ओके, सो ट्रान्सड्युसर इट इज नथिंग बट द डिवाइस विच कन्वर्ट्स वन फॉर्म ऑफ सिग्नल इन टू द अदर फॉर्म. इथं आपण ओरिजिनल फॉर्मॅटमध्ये माघारी घेतोय म्हणून हा आउटपुट ट्रान्सड्युसर आहे. आणि त्या आउटपुट ट्रान्सड्युसरपासून आपल्याला जे आहे ते फायनली इन्फॉर्मेशन इन ओरिजिनल फॉर्ममध्ये रिसिव्हरला मिळणार आहे. रिसिव्हरला म्हणजे युजरला मिळणार आहे. ज्याच्यापर्यंत पोचवायचं होतं त्याच्यापर्यंत ही ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जाऊन इन्फॉर्मेशन पोचवते. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये येणारे थोडे थोडे जे पॉईंट्स आहेत ते थोडंसं मी एक्सप्लेन करते. सो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण इथं बघितलेलं ट्रान्सड्युसर हे इम्पॉर्टंट पण आहे म्हणून थोडंसं सेपरेट घेते. सो सी हियर, ट्रान्सड्युसर थोडा एक्सप्लेन केलाय. ट्रान्सड्युसरच्या ह्या साईडला लिहिले मी इमेजेस, पिक्चर्स, साऊंड काय एक्सेट्रा. ट्रान्सड्युसरच्या पलीकडे ते इलेक्ट्रिकल सिग्नल्समध्ये कन्वर्ट होतात. म्हणजे जर या फॉर्मॅटमध्ये असेल इमेजेस, साऊंड आणि पिक्चर्सच्या, तर ट्रान्सड्युसर थ्रू पास झाल्यानंतर ते इलेक्ट्रिकल सिग्नल्समध्ये कन्वर्ट होतात. अँड सिमिलरली वाईस वर्सा, म्हणजे इलेक्ट्रिकल सिग्नल असेल तर ट्रान्सड्युसरमधून पास झाल्यानंतर तो इमेज, साऊंड आणि पिक्चर्सच्या फॉर्मॅटमध्ये परत येऊ शकतो. ठीक आहे, सो दिस इज ट्रान्सड्युसर. नाव सी द नेक्स्ट सिग्नल. सिग्नल आपण खूप वेळा बोलतोय. नाव सी हियर अबाउट द सिग्नल्स. सो दिस पिक्चर शोज ॲक्च्युली द सिग्नल इज इन द फॉर्म ऑफ वेव्स बट इट इज ऑफ टू टाईप्स. फर्स्ट टाईप इज द अॅनालॉग सिग्नल, सेकंड टाईप इज द डिजिटल सिग्नल. अॅनालॉग सिग्नल म्हणजे काय? इथे या साईडला आपण वेव दाखवलेली आहे, सायनोसॉइडल वेव आहे. अॅनालॉग सिग्नल्स म्हणजे जनरली जे सगळे इलेक्ट्रिकल सिग्नल्स असतात हे अॅनालॉग सिग्नल्स असतात. आणि डिजिटल सिग्नल्स मीन्स वॉट? पी सी, कम्प्युटर्स वगैरे जे यूज करतात ते सगळे सिग्नल्स म्हणजे काय? डिजिटल सिग्नल्स. म्हणजे कन्वर्जन करण्यासाठी अॅनालॉग टू डिजिटल, डिजिटल टू अॅनालॉग हे कन्वर्जन सिग्नल्समध्ये करावं लागतं ट्रान्सड्युसरला. ठीक आहे, सो सिग्नल इट इज जस्ट अ इन्फॉर्मेशन सेंड टू द रिसिव्हर. इट इज इन द फॉर्म ऑफ द सिग्नल्स. ओके, अँड इट इज ऑफ टू टाईप्स, अॅनालॉग अँड डिजिटल. आणि लास्ट एक आहे की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याला दोन कंडिशन्स इथं एक यूज करावे लागतात. एक अटेन्युएशन होतं. अटेन्युएशन म्हणजे काय? इथं डायग्राममध्ये बघा, तुम्हाला वेव्स आधी वाढलेले दाखवलेत, त्याच्यानंतर हळूहळू ते वेव सिग्नल जे ते कमी कमी होतात, म्हणजे ॲक्च्युली सिग्नलचा लॉस होतोय. सो अटेन्युएशन मीन्स वॉट? अटेन्युएशन इट इज नथिंग बट द लॉस इन द सिग्नल वेन एव्हर इट इज ट्रान्समिटेड थ्रू द कम्युनिकेशन सिस्टीम. सो कम्युनिकेशन सिस्टीममध्ये कधी कधी सिग्नलचा लॉस होतो, तो लॉस म्हणजेच अटेन्युएशन असं म्हटलं जातं. मग असं जर होत असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागतं? तर त्याच्यासाठी त्याच डायग्रामच्या साईडला बघा, आपण ॲम्प्लिफायर यूज केलाय. ॲम्प्लिफायर म्हणजे काय? अ डिवाइस विच ॲम्प्लिफाय द सिग्नल्स. म्हणजे हे जे कमी कमी होत आलेले सिग्नल्स आहेत ह्यांची स्ट्रेंथ कमी होतीये, त्या स्ट्रेंथला वाढवण्याचं काम तिकडं ॲम्प्लिफायरने केलंय. तिथं त्या डायग्राममध्ये बघा तुम्हाला कमी झालेले सिग्नल्स जे आहेत ते नंतर ॲम्प्लिट्यूड वाढलेले दिसतात. म्हणजे अटेन्युएशन ही एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये लॉस ऑफ सिग्नल होतं, आणि ॲम्प्लिफिकेशन ही एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपण त्याचा लॉस जो आहे तो भरून काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. म्हणजे ॲम्प्लिफिकेशन ऑफ द सिग्नल्स केलं जातं. सो एवढे जे कन्सेप्ट आहेत हे सगळ्या मेन ब्लॉक जो दाखवला आहे कम्युनिकेशनचा त्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तुम्ही हे सगळं जे आहे ते व्यवस्थित समजून घ्यायचं. हे कम्युनिकेशन सिस्टीमचे सगळे ब्लॉक जे आहे ते इम्पॉर्टंट आहेत आणि एक्सप्लेनेशन करायला पण इझी आहेत. ओके, सो नाव होप यू अंडरस्टँड टुडेज लेक्चर. यू जस्ट प्रॅक्टिस दिस ब्लॉक डायग्राम अँड अदर डायग्राम्स. जस्ट सी द कम्युनिकेशन सिस्टीम. इफ यू हॅव एनी डाऊट कमेंट हिअर, लाईक अवर चॅनल अँड सबस्क्राईब.